कॉम्रेड पानसरे हत्ये प्रकरणाचा निषेध करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला कोल्हापूरमध्ये मॉर्निंग वॉक केलं जातं. मात्र आजच्या मॉर्निंग वॉकला जास्त महत्त्व आहे, कारण ह्या प्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाडची पालक जामिनावर सुटका झाली आहे. त्यामुळे तपास यंत्रणेवर नाराज होऊन पानसरेंच्या समर्थकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने आता या प्रकरणात अधिक लक्ष घालावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आत्ता जी समीर गायकवाडची सुटका झालेली आहे जामिनावर, त्याच्या विरोधामध्ये शासनाने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली पाहिजे अशी आमची भूमिका, अशी आमची मागणी आम्ही आधीच व्यक्त केलेली आहे. आम्हीसुद्धा न्यायालयीन पातळीवर सल्लामसलत करतो आहोत आमच्या वकिलांशी. आम्ही पण निर्णय घेऊ आणि त्याच्या विरोधामध्ये जे करणं शक्य आहे न्यायव्यवस्थेमध्ये ते करू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.